नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा व्हिडिओ हा तुमच्या मागणीवरतून केलेला आहे। तर मला काही फोन आलेत, काही कमेंट आल्यात की आले लागवड केली आहे 30 ते 40 दिवस या दरम्यानमधले शेतकरी आहे, जे आहे ज्यांची लागवड करून 30 ते 40 दिवस यामध्ये कालावधी झालेला आहे, तर त्यांना एक गोष्टीची अडचण येते। अडचण अशी येते की त्यांचे आले जे आहे ते कोंब निघत आहेत, पण पानं निघता वेळेसच पानं पिवळी पडत आहे। तर त्यांना मी तसं मार्गदर्शन केलं आहे, परंतु मी असं लक्षात घेतलं की सर्व शेतकऱ्यांना जवळपास हा प्रॉब्लेम पहिल्यांदा येतो। तर तो कशामुळे येतो व त्या संदर्भात का कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते व आपल्याला कशाचा वापर करून हा प्रॉब्लेम जो आहे तो त्याच्यावर उपचार करता येईल, या अनुषंगाने आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा व जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटीचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून मी यानंतर आद्रक संबंधित किंवा शेतीविषयक कोणत्याही विषयावर माहिती घेऊन। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला एका गोष्टीची विचारणा मी करणार आहे। आपल्या चॅनलवरती अद्रक संबंधित सर्वच गोष्टीची माहिती मी आजपर्यंत देत आलेलो आहे, तर त्यामध्ये मी बेसल डोस कसा टाकावा, म्हणजे कशा पद्धतीने तयार करायचा, कोणती कोणती खतं त्यात घ्यायची, तर त्याबद्दलचीसुद्धा माहिती मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर प्रथमतः पिवळे कोंब उगण्याचा आणि त्या बेसल डोसचा एक संबंध आहे की ज्यामध्ये मी NPK बरोबरच जे सूक्ष्म अन्नद्रव्य व दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याचासुद्धा त्या बेसल डोसमध्ये वापर करायचा सांगितला होता। तर काही शेतकऱ्यांनी बहुतेक त्याचा वापर केलेला नाही आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा, तर त्यामुळे त्यांना या परिस्थितीचं सामोरे जावं लागत आहे। तर असो, तर आपल्याला सध्या जी कंडिशन आहे तर त्या कंडिशनवर कशा प्रकारे उपाययोजना करता येतील त्याबद्दलची माहिती आपण घेऊया। तर मुख्यतः पिवळं कोणत्याही पिकाचं पानं पिवळे होणे किंवा शेंड्याकडील पानं पांढरी होणे ही कमतरता जी आहे ती झिंक व फेरसची आहे। फेरस म्हणजे आयर्न, तर लोहाची कमतरता आणि झिंकची कमतरता याच्यामुळे पीक जे आहे ते पिवळे पडणे व शेंड्याचे जे पानं आहेत ते पांढरसर पिवळी पडणे या कारणाने होतात। तर त्याची ती कमतरता भरून काढणे खूप गरजेचे असते, जेणेकरून प्रकाश संश्लेषण जी क्रिया असते हरितद्रव्य शोषण करण्याची पिकाची, तर ती त्याच्यामुळे कमी पडते व पानामध्ये जे पीक अन्न तयार करत असतं तर त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये कमतरता जी आहे ती निर्माण होते। तर त्यामुळे पीक पिवळं पडणे म्हणजेच त्याचा डिफिशियन्सी आपल्याला भरून काढायची, त्याचा निश्चितच वाईट परिणाम पीक पिवळं पडण्याचा आपल्या पिकावर व उत्पादनावर पडू शकतो, त्यामुळे आपल्याला त्याची भर करणं खूप गरजेचं आहे। तर त्याच्यासाठी चांगल्या कंपनीचं जे आहे ते म्हणजे चांगल्या कंपनीचंच म्हणता येईल, तर त्याचे रिझल्ट जवळपास आमच्याकडील सर्व शेतकऱ्यांना चांगल्यापैकी मिळाले आहेत व मलाही मागच्या वर्षी त्याचे रिझल्ट चांगल्यापैकी मिळाले आहे। तर त्या कंपनीचं जे फेरस आहे, फेरस आणि त्याच्यात अजून काही घटक आहेत, तर त्याच्यामध्ये जे आहे फेरसचे प्रमाण जे आहे 2.5% आहे, त्यानंतर मॅग्नेशियम 1% आणि त्याच्यानंतर झिंक जे आहे ते त्याच्यामध्ये 3% आहे आणि कॉपर 1% आणि बोरॉन जे आहे ते 0.5% आणि यमो ते पण 1%। तर हे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य या एकाच औषधामध्ये आहे, तर त्याचा वापर आपण करायचा आहे। तर ते PR ॲग्रो या कंपनीचं प्रोडक्ट आहे, त्याचं नाव रेक्झोलिन आहे। तर हाच प्रोडक्ट जो आहे तो खूप कारगर या अवस्थेमध्ये आलेसाठी होऊ शकतो, म्हणजे होतोच। तुम्ही दुसरे जर प्रोडक्ट घ्याल तर त्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं। जर याचं कॉम्बिनेशन जे आहे मायक्रोन्यूट्रिएंटचं तर ते निश्चितच चांगल्या प्रकारे व आले या पिकासाठीच त्याचं जास्त करून त्यांनी त्याच्यासाठी तयार केलेलं आहे। तर आपण मी
रिकमेंड करेल तुम्हाला की तुम्ही शक्यतोवर मिळालं तर हेच बघा, आणि त्याचा वापर एकरी जे आहे आपल्याला तो 1 किलो करायचा आहे, तर 200 लिटरच्या पाण्यामध्ये त्याचं मिक्स करायचं आहे. तर तुम्ही ड्रिचिंग ही करू शकता किंवा ड्रिपद्वारे सोडू शकता. तर व ते झाल्यानंतर त्यातलंच थोडंसं मिश्रण आपल्याला जवळपास एकराच्या हिशोबाने 100 ग्रॅम त्यातून काढून घ्यायचं आहे 1 किलोमधून, आणि त्याचा स्प्रे पण घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जे आहे ते तात्काळ त्याचे रिझल्ट चांगल्या प्रमाणाने मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जो प्रॉब्लेम आहे तो मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपला जो हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी व्हिडिओला शेअर करा. व अजून एक गोष्ट की तुमच्या ज्या प्रश्न आहे समस्या आहेत तर त्यासाठी आपण प्रत्येक रविवारी रात्री 8 वाजता लाईव्ह करणार आहोत. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी या लाईव्हचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न मी प्रत्येक रविवारी रात्री 8 वाजता करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी प्रत्येक रविवारी रात्री 8 वाजता सर्व शेतकरी मित्रांना लाईव्ह यायचं आहे, जेणेकरून आले पिकासंबंधित किंवा कोणत्याही पिकासंबंधित तुम्ही त्या लाईव्हमध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकतात व त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न मी निश्चितच करेल. तरी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येकी रविवारी रात्री 8 वाजता आपण लाईव्ह येणार आहोत. धन्यवाद.